ते दुर्दैव आहे की माणुसकी ही राहिलेलीच नाही. आणि राजकारण एक काळ असा होता, राजकारणात माणुसकी जिवंत होती, जी पूर्णपणे आता केंद्रात असलेल्या सरकारने पूर्णपणे ती संपून टाकलेली आहे. कारण ही हा जो बंद पुकारलेला आहे तो ज्या लोकांचा खून त्या मुलांनी केलेला आहे त्याच्या विरोधात म्हणून आम्ही खरं तर उभे राहिलेलो. अतिशय दुर्दैवी आहे, म्हणजे आजही तो व्हिडिओ बघितला की अंगावर शहारे येतात आणि खरं मस्तकाला आज जाते की इतका क्रूरपणा हा कधी तुम्ही कधी पाहिलेला आहे का? ही क्रूर घटना आहे आणि त्याच्यावर जाहीर निषेध करून उत्तर संपणार नाही. त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला अटक करण्यासाठी इतका वेळ लागला आणि केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांनी खरं तर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यांनी राजीनामा दिला. सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही आहे. कारण तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यात माणुसकी दिसते. तुम्ही पत्रकार असाल, मी समाजकारण करत असेल, पण पहिला आपण माणसं आहोत ना. कुठल्या माणुसकीमध्ये तुम्हाला हे तुम्हाला नाही असं वाटत हे चुकीचं आहे, क्रूरता आहे. त्याच्यामुळे मला विचाराल ते सुद्धाचंही सरकार असू दे. ही जी कृती झाली उत्तर प्रदेश मे ती निंदाजनकच आहे आणि त्याच्यावर माझी अपेक्षा आहे की भारताच्या केंद्र सरकारनी भारताच्या लोकांना नागरिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. माननीय जयंत पाटील म्हणाले तसं नक्की हे कोण करत आहे याची माहिती आम्हाला घ्यायला लागेल आणि चुकीच्या बातम्या किंवा काही अफवा ह्याही बाहेर जाऊ नये अशी माझी तुम्हालाही विनंती राहील. आणि अर्थातच ही बस खोडत आहे त्याची माहिती करायला लागेल. कारण का तुम्ही विचार करा, आम्ही तर आमचा बसूच का खोड कोण खोडत आहे याचा अर्थ कोणीतरी चुकीचं आहे काम करत देशाने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे अर्थात हे मोगलांचं राज्य चाललंय, त्याच्यामुळे महिलांचा मान सन्मान यांच्या संस्कृती दिसत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की या देशातली महिला अबला आहे, उदने घी देखा आहे, बडगानी देखा आहे. त्याच्यामुळे ह्याच महाराष्ट्रातल्या मुली, मग ती सावित्री असू दे किंवा अहिल्याबाई असू दे, ह्या सगळ्या महिला किंवा राणी लक्ष्मीबाई असू दे, त्यांचं कर्तृत्व या केंद्र सरकार आता विसरलेलं आहे असं मला दिसतंय. म्हणून सगळ्याच महिलांवर अन्याय करण्याचा तो प्रयत्न करतोय, पण माझा विश्वास आहे की महाराष्ट्र या लेकी या खंबीरपणे यांच्या अत्याचाराच्या समोर उभ्या राहतील आणि यशस्वी होतील. कारण या जिजाऊच्या लेकी